धरमवीर नावाचा चित्रपट दोन हजार बावीसमध्ये थे थिएटर्समध्ये रिलीज झाला होता ठाणे जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख जे नेते होते आनंद दिघे त्यांच्या जीवनावरती आहे हा चित्रपट होता या चित्रपटाचा पहिल्या पार्टामध्ये आपल्याला आनंद दिघे जे होते त्यांचा पूर्ण जीवनप्रवास जे आहे ते पाहावयास भेटला तर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची घोषणा देखील करण्यात आलेली आहे पहिल्या पार्टमध्ये आपल्याला प्रसाद ओके आहे आनंदिके साहेब यांच्या भूमिकेमध्ये जे आहे ते दिसले होते आता दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला काय बघायस बघवायस भेटेल याची मला देखील उत्सुकता आहे कारण की पहिला पार्ट तर इतक्या छान प्रकारे लिखाण केलं होतं त्यासोबत दिग्दर्शन केलं होतं प्रवीण तर्डे यांनी आता दुसरा पार्टही आपण बघूया त्यामध्ये आपल्याला काय पाहावयास भेटते व काय नाही पहिल्या पाठविषयी जर बोलायला गेलं तर त्या चित्रपटाने जवळपास तीस कोटींची कमाई केली होती आठ ते दहा कोटी रुपये चित्रपटाचे बजेट होते चांगली कमाई देखील त्या चित्रपटाने केली होती प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद त्या चित्रपटाला दिला होता ते आपण म्हणू शकतो अक्षरशः डोक्यावरती त्या चित्रपटाला घेतले होते आता दुसऱ्या पाठमध्ये मला तरी वाटतं मित्रांनो की आनंदी गे जे आहेत त्यांच्या जीवनातील काही घटना दाखवतील आपल्याला त्यासोबतच त्यांचं जवळपास एकनाथ शिंदे यांशी प्रकारचं नातं होतं ती आ, एक उलगडण्याचा प्रयत्न आपल्याला धर्मवीर दोन या चित्रपटाच्या माध्यमातून जे आहे ते करण्यात येईल असं मला वाटतं पहिला जसा पार्ट सक्सेसफुल ठरलेला आहे त्याचप्रमाणे दुसरा पार्टही खूप मोठा सक्सेसफुल ठरेल हे रिलीजच्या पूर्वीच मित्रांनो जशा प्रकारच्या चित्रपटाला जेव्हा एक अनाऊन्समेंट झाली चित्रपटाच्या धर्मवीर दोनची तेव्हापासूनच जे आहे चांगला रिस्पॉन्स आहे ते भेटलेला आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही धर्मवीर दोन या चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू